राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात महाआरती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात महाआरती करण्यात आली. तसंच शहाजपूर हली दर्गा इथं चादर अर्पण करून शरदचंद्र पवार यांना उदंड आयुष्य मिळावं यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष भारत जाधव, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर महेश कोठे, प्रमोद गायकवाड, मनोहर सपाटे, सुधीर खरटमल, प्रथमेश कोटे, चंद्रकांत पवार, अक्षय वाकसे, सरफराज शेख, युवराज सर्वदे, तुषार पवार, राजू कुरेशी, वैभव विभूते, आयुब कल्याणी, जावेद शिकलगार, शेरू कुरेशी, गब्बर सय्यद, लाडजी नदाफ, परवेश शेख, मोहम्मद इंडिकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान यावेळी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची आरती करण्यात आली. तसंच शहाजहूरवली दर्गा इथं चादर अर्पण करण्यात आली. शरद पवार यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. शरद पवार हे देशाचे नेते असून त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य मिळावं, आरोग्य उत्तम मिळावं यासाठी ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर इथं महाआरती आणि शहाजहूरवली दर्गा इथं चादर अर्पण करण्यात आल्याचं शहराध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर महेश कोठे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय वाकसे यांनी सांगितलं. आमचे देशाचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांचा 84वा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी पक्षाचे युवक व त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी सिद्ध रामेश्वराला साकडं घालण्यासाठी आलेले आहेत. या माध्यमातून पवारसाहेबांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांनी अनेक संकटातून त्यांचं संरक्षण व्हावं असं दूर व्हावं असं सिद्धरामेश्वरासमोर प्रार्थना सर्वांनी मिळून आज आम्ही केलेले आहोत. या भारत देशसुद्धा एका संकटात सापडलेला आहे RSS-च्या, त्या माध्यमातून भारत देशाला संकटातून दूर करावा म्हणून पवारसाहेबांना दीर्घायुष्य लावून त्यांना ताकद द्यावी असं पूजा आज करण्यात आलेली आहे आणि ती द्यावं असं सिद्धरामेश्वरासमोर आम्ही प्रार्थना करतो. कुठंही न डगमगता कोण आपल्याबरोबर आहे आणि कोण सोडून गेलं ह्याचा विचार न करता परत एकदा परत कसं उभा राहायचं, परत पक्ष कसा उभा करायचा आणि परत अनेक नवीन लोकांना संधी देण्यात परवाच त्यांनी सांगितलं की गेल्यामुळं काही नवीन लोकांना आता संधी मिळणार आहे आणि अशा पद्धतीने युवकांचं हिंमत वाढवण्याचं काम पवारसाहेबांनी आजपर्यंत केलं. सोलापूरवर तर सगळ्यात मोठे उपकार परवा त्यांनी IT पार्क दिल्यामुळं आहेत आणि IT पार्क झाल्यामुळं सोलापूरचा विकास निश्चित मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. त्यांनी त्यांचा किस्सासुद्धा पुण्यातला सांगितला की IT मुळे कसं पुण्याची प्रगती झाली. आणि निश्चितच सिद्धरामेश्वरच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि सोलापूरचा IT पार्क लवकर होईल. या देशाचे नेते व राष्ट्रवादचे सर्वसर्व आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज महाआरती झालेल्या आहे. आम्ही सोलापूर शहराच्या तमाम लोकांच्या वतीनं व काँग्रेस शहर अध्यक्ष या नात्यानं व आदरणीय सुशीलकुमार शिंदे व ताई प्रणितेश यांच्या माध्यमातून त्यांना दीर्घायुष्य मिळो, आमचं सगळ्यांचं आयुष्य त्यांना मिळो. एक बारामतीमधले काटेवाडी एक छोट्या गावात जन्म येऊन आज महाराष्ट्र आणि देशामध्ये दबदबा जर कुणाचा असेल तो पवारसाहेबांचा आहे. आणि एक आदरचित्त राजकारण आजपर्यंत तरी खेळत आलं. जवळपास 55 वर्ष महाराष्ट्राची सेवा करत असताना आमच्या सगळ्यांचं आयुष्य त्यांना लावो हीच काँग्रेस पक्षाकडून त्यांना शुभेच्छा दे. आज आपल्या भारत देशाचे राष्ट्रीय नेते व राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमच्यासारख्या असंख्य युवकांचे ऊर्जास्रोत माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस व उत्तर विधानसभा यांच्या संयुक्त विद्यमानानं आज सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या महाआरतीचं आयोजन केलं होतं. आज आपण बघताय की इतकी मोठी संकटं
आज या महाराष्ट्रावर आणि राष्ट्रवादी पक्ष असेल शिवसेना असेल यांच्यावरती आलेले आहेत. त्या संकटातून दूर करण्यासाठी एकमेव आशास्थान जे आहेत ते पवारसाहेब आहेत. महाविकास आघाडीला ह्या सत्तेमध्ये महाराष्ट्राच्या सत्तेत परत आणण्यासाठी जे सत्ता केंद्र आहे ते फक्त पवारसाहेब आहेत आणि अशा या नेतृत्वाला उदंड आयुष्य लाभावं यासाठी आम्ही आज सिद्धरामेश्वर चरणी आम्ही आज प्रार्थना केलेली आहे की पवारसाहेबांना शतायुषी करावं व इथून पुढं ह्यापेक्षाही जास्त ताकदीने लढण्याची सिद्धरामेश्वर चरणी त्यांना आम्ही आज ताकद देण्यासाठी आज आम्ही इथं प्रार्थना केलेली आहे. दरम्यान शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर यासह सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आलं आहे.